नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एकदम चविष्ट आणि पौष्टिक मँगो मिल्कशेक कसा बनवायचा ते पाहणार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी रेसिपी आहे. या आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना आंबे खूप आवडतात, त्यामुळे ही रेसिपी मुलांना नक्कीच आवडेल, तुम्ही नक्की करून पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि यासाठी लागणारं साहित्य पाहूया. मँगो मिल्कशेक करण्यासाठी मी इथे दोन आंबे घेतलेले आहेत. प्रथम आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, याचा चीक वगैरे काढून घ्यायचा आहे. एक वाटी दूध, पिठी साखर, आईस्क्रीम आणि इथे मी डेकोरेशनसाठी चेरी घेतलेली आहे. प्रथम आपण या आंब्याची साल काढून घेऊया. मँगो मिल्कशेक करण्यासाठी आंबे छान पिकलेले हवेत, म्हणजे मिल्कशेक छान असा दाटसर होतो. अशाच पद्धतीने आपण याही आंब्याची साल काढून घेऊया. दोन्ही आंब्याची साल काढून झाल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. हाताने छान याचा रस काढून घ्यायचा आहे. यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, कारण आपण यामध्ये दूध घालणार आहोत. आंबे यामध्ये पिळून झाल्यानंतर यामध्ये साखर घालायची आहे. गोडीनुसार तुम्ही यामध्ये साखर घालू शकता. मी इथे 2 चमचे साखर घातलेली आहे. आता यामध्ये दूध घालूया आणि हे छान मिक्सरवरती फिरवून घेऊया. मस्त, तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा हा आंब्याचा ज्यूस तयार झालेला आहे. आता आपण ग्लासमध्ये काढून घेऊया. सुरुवातीला ग्लासमध्ये थोडासा आंब्याचा गर घालून घेऊया. आता यामध्ये हा आपण तयार केलेला आंब्याचा मिल्कशेक घालूया. वरून थोडंसं आईस्क्रीम घालूया. आता याच्यावरती परत हा आंब्याचा गर घालूया. याच्यावरून चेरी घालूया. मस्त, यामध्ये स्ट्रॉ घालूया. एकदम मस्त आंब्याच्या सीझनमध्ये ही रेसिपी तर नक्कीच व्हायला हवी. मुलांना अशा रेसिपी खूप आवडतात आणि आंब्याच्या सीझनमध्ये अशा वेगवेगळ्या आपल्याला रेसिपीज करता येतात. आज आपण मस्त असा मँगो मिल्कशेक तयार केलेला आहे. अगदी झटपट रेसिपी होते, खूप सोपी रेसिपी आहे. अगदी काही मिनटात हा मँगो मिल्कशेक तयार होतो. तुम्ही या आंब्याच्या सीझनमध्ये ही रेसिपी नक्की करून पहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.